स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आज पुण्यात पत्रकार परिषद पार पडली. यावेळी ते काय म्हणाले पाहूयात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून महाजनादेश यात्रा करणार असून या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे 11 प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारणार आहेत आणि जर या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर शेट्टी हे जनाक्रोश यात्रा करणार असल्याचं शेट्टी यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस हे उद्यापासून महाजनादेश यात्रा घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जाणार आहेत. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग 5 वर्षे मुख्यमंत्रीपदाची टर्म करणारे ते आहेत असं त्यांनी स्वतःच विधानसभेमध्ये स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. असे हे कर्तृत्ववान मुख्यमंत्री 5 वर्षाचा आपला कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा जनादेश घेण्यासाठी म्हणून महाराष्ट्राची यात्रा काढतायत. या निमित्तानं त्यांना मी 9-11 प्रश्न विचारतो आहे. या 11 प्रश्नाची उत्तरं या जनादेश यात्रेमध्ये मिळतील अशी आमची अपेक्षा आहे आणि ते जर मिळणार नसतील तर मग हे प्रश्न घेऊन त्यांच्या पाठोपाठ आम्हाला जनतेचा आक्रोश मोर्चा घेऊन महाराष्ट्रामध्ये यात्रा काढावी लागेल.